कोई नहीं बटेगा और कोई नहीं कटेगा, हा शब्द मी तुम्हाला देते. काय भाषण केलं परवा त्या देवेंद्र फडणवीसांनी? त्यांनी काय सांगितलं? काय बटेंगे तो कटेंगे, ही काय भाषा आहे? हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथे कोई नहीं बटेगा और कोई नहीं कटेगा हा शब्द मी तुम्हाला देते. काय लावलं या भारतीय जनता पक्षाने? आपल्यात भांडणं लावताय आणि त्यांचंच त्यांना कळेना. अर्धा भारतीय जनता पक्ष म्हणतो भरतो बरं, अर्धा म्हणतो बाय. यांना एका स्टेटमेंट मध्ये कशाचा कशाला मेळ नाही ती कधी तुमची व्हायची? आपापसात पक्षातच प्रॉब्लेम चाललाय, आपल्यात तसं नाही. सगळा जो इथे आहे ना ते सगळे आपण एक आहोत, आपण स्वाभिमानी भारतीय आहोत आणि मराठी माणसं आहोत याचा सार्थ अभिमान आपल्याला आहे. आणि मराठी कोण? जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी माणूस, जो भारतात राहतो तो भारतीय माणूस. हे गलिच्छ राजकारण त्यांनी केले. माझं आव्हान आहे देवेंद्र फडणवीसांना, आओ बटेंगे कटेंगे चालू द्या तुमचं भाषण, पण मी सुप्रिया सुळे तुम्हाला विचारते तीनच प्रश्न, मला उत्तर द्या. कि आमच्या कांद्याला टॅक्स तुम्ही लावला तो बंद का नाही केला, याचं उत्तर मला द्या. देवेंद्र फडणवीस आपको जवाब देना पडेगा कि माझ्या कांद्याच्या शेतकऱ्यांना तुम्ही हमी भाव का देत नाही आणि हा टॅक्स का लावला, त्याच्यावर का नाही भाषण करत? सोयाबीनला कपासाला भाव देत नाही, त्याच्यावर का नाही देवेंद्र फडणवीस भांडण करत? मणिपूरची जी घटना झाली त्याच्यात आदिवासी आमच्या महिलांवर बलात्कार झाले, खून झाले, त्याच्यावर का नाही भाषण करत? महागाईवर का नाही बोलत आणि बेरोजगारीवर का देवेंद्र फडणवीस भाषण करत नाही? बदलापूरच्या ज्या झाल्या जी घटना जर या टीव्हीवाल्यांनी दाखवली नसती तर तुम्हाला कळलंही नसतं की बलात्कार झालाय तिथे. आणि काय केलं बदलापूर यांनी? काय केलं? बंदूक घेऊन फोटो दाखवला? अरे कसला गृहमंत्री पाहिजे तुम्हाला? या देवा भाऊ म्हणतात ना त्या देवेंद्र फडणवीसांना आजकाल, त्या देवेंद्र फडणवीसनी हातात धरलेला बंदूकवाला तुम्हाला मंत्री पाहिजे का? कैलासवासी आर आर पाटलांनी 1,00,000 पोलिसांची भरती केली असा तुम्हाला गृहमंत्री पाहिजे? त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करा. मी अजून सविस्तर बोलण्यासारखं खूप आहे पण माझ्या अजून 4-5 सभा आहेत, तिथेही मला वेळ पसायचं. त्याच्यामुळे हे राजकारण काय तू तू मेमे वाला नाहीये. आपल्याला परिवर्तन करायचं आहे महाराष्ट्रात आणि ते परिवर्तन त्यांच्या विरोधात नाही. त्यांचे 50 खोके एकदम ओके झालेले आहे. त्यांनी मोठे मोठे फ्लॅट घेतलेले आहेत. आओ लाज वाटली पाहिजे या सरकारमधल्या लोकांना. तुम्हाला तर घरं दिले नाही, स्वतः 50 खोके घेऊन मुंबईच्या 40व्या मजल्यावर बिल्डिंग यांच्याच चॅनलनी दाखवलं, 40व्या मजल्यावर घर घेतलं, पूर्ण मुंबई तिथून दिसते त्याच्या 40व्या. बाबा तू 50 खोकेवाला आहेस, इथे आमच्यावर तू 50 खोके गेलेस आणि आमच्यावर 50% टॅक्स लावून गेला, याचा कोण जबाब देगा? त्याच्यामुळे फार गांभीर्याने विचार करा. आणखीन एक गोष्ट सांगून जाणार आहे मी, ती येतील आणि गोष्टी देतील. आपल्या अतिशय खास क्षणांच्या साड्या खरेदीसाठी लाहोटी सारीज घेऊन आले आहेत विशेष विवाह कलेक्शन. नवरीसाठी खास डिझायनर काठपदर साड्या, नाविन्य कांजीवरम सिल्क साड्या, अनोखी पैठणी साडी, भारदस्त साऊथ इंडियन व पट्टू साड्या, प्युअर सिल्क साड्या आणि आरीवर्क ब्लाउज साड्या, तसंच रुखवत स्पेशल कलेक्शन साड्या. लाहोटी सारीज, चाटी गल्ली, लक्ष्मीनारायण मंदिर रोड, सोलापूर.